हाय फ्रेंड्स, मी आज एक ब्लॉग अपलोड करत आहे. तो ब्लॉग आहे जुना, म्हणजे एक 8-15 दिवस पहिला मी व्लॉगिंग केलेली आहे त्या गोष्टीची. आणि पण मी आज पोस्ट करू शकली नाही बिकॉज ऑफ सम वर्क्स. व काम चालू होतं घरात आणि आज मी तो ब्लॉग एडिट केला आहे आणि आज मी तो अपलोड करणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला सांगा तुम्हाला आवडला का नाही तो. हाय फ्रेंड्स, मी सोनल देशटेंगळ माहिती किचन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी हा ब्लॉग बनवत आहे त्याच्या मागचं कारण आहे की तुम्ही मागचा ब्लॉग बघितला होता माझा, की त्यामध्ये मी शिवाय सेंटरचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, शुभम शिवाय सेंटर. आज मी त्याच शिवाय सेंटरमध्ये जाऊन घरी नूडल्स आणि शिवाय करणार आहे. पण त्यासाठी काय काय तयारी लागते ते दाखवण्यासाठी मी मला चला ब्लॉग बनवूया. प्रथम मी काय केलं तुम्हाला दाखवत आहे. चला हे बघा, हे गहू आहे ना, मी हे 10 किलो गहू आहे, ते स्वच्छ 3-4 पाणीने धुतले आहे आणि हे सुकवायला ठेवलेलं आहे मी गव्हाला ह्याप्रमाणे. ह्यामधले 7 किलोचे मी नूड शेवाय बनवणार आहे आणि 3 किलोचे नूडल्स बनवणार आहे. आता इथं सुकवायला ठेवलेलं आहे. खाली पण तयारी चालू आहे त्याची, मला खाली गेल्यानंतर दाखवते. त्याचप्रमाणे इथे मी परत मिरच्या आणल्यात आणि खोबरं. माझा मसाला झाला आहे, 12.5 किलोचा मसाला झाला आहे माझा बनवून. पण हा हे मिरची पावडर करणार आहे एक सेपरेट, परत त्यासाठी केलेलं आहे मी. काल बाजार होता ना आमचा सोमवारचा, स्वस्त भेटलं मिरच्या, मग आणले मी मिरची पावडर पण बनवून आणलेली आहे. आणि मसाला तो 12.5 किलोचा मिरची पावडर 3 किलोची झाली आहे. मला अजून 1.5 किलोची मिरची पावडर लागते, त्यासाठी मी मिरची आणली आहेत. हे गहू चांगले असे सुकून घ्यायचे सगळीकडून. शेवायचेच गहू मार्केटमध्ये भेटतात, शेवाय करायचे म्हणलं तर ते देतात बरोबर. चला आता आपण खाली जाऊया आणि मी तुम्हाला नूडल्ससाठी काय काय तयारी लागते ते दाखवणार आहे. थोडासा झालाय निवडून. थोडे कापवायला ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता हे शाबुदाणा आहे, माप सांगितलं त्याप्रमाणे घेतलेलं आहे. हो, त्याला भाजून घ्यायचं आहे शाबुदाणा, चांगला भाजून घ्यायचं आहे. मम्मा हाय बोल, वार्ताशी आहे कर. मम्मा मार्ताशी आली आहे, 3-4 दिवस झाले त्यामुळे उद्योग चालू झाले तर माझे काय नाही काय बनवायचं. ती भाजून घेते चांगला त्याला. पाण्याचं थोडं शॉर्टेज चालू म्हणून पाणी भरून ठेवले असं प्यायचं पाणी. भाजती टोकरा मी तुम्हाला बाहेर सांगते काय काय लागते अजून. हे बघा, हे सगळं नूडल्ससाठी आहे आणि ते शाबुदाणा पण नूडल्ससाठीच आहे. तुम्ही बघू शकता हे मुरमुरेचे 2 पॅकेट घेतलेले आहेत. शाबुदाणा सॉरी पोहे आहेत 2 किलो. पावशर उडदाची डाळ, पावशर मुगाची डाळ, पावशर तांदूळ आणि पावशर शाबुदाणा भाजून घ्यायचे. आणि टिंक आहे 100 ग्रॅम आहे पण मला 50 ग्रॅम भेटला, अजून मी जाता जाता 50 ग्रॅम घेणार, म्हणजे ते टोटल 100 ग्रॅम डिंक होतो. मार्ताशी बघा काय करते, काय लिहिते आहे. मार्ताश तुला इथं करमत का, इथं करमत, इथं करमत का तुला. हा म्हणतो बसली ती तिकडं, मी इकडं घरात थोडा पसारच असतो आमच्या नेहमी. तर बघा मम्मीचा पप्पांचा फोटो दिसला का, छान. परत भेटूया थोड्या वेळाने. निघालो आता आम्ही
मम्मा इथं ये मातोश्री ते तयार झाली. मी लावलं रिक्षाची वाट बघते, रिक्षा आलं की जायचं. बहुतेक रिक्षा आलेली आहे, रिक्षा आलेली आहे. हां बघा रिक्षा आली आहे. आता जातो चाललोय आम्ही शेवाय बनवण्यासाठी. कंटिन्यू रहा ब्लॉग मध्ये. हाय फ्रेंड्स, बघा तुम्ही, मी आली आहे परत शुभम शेवाय सेंटर मध्ये. आज आपले शेवाय करायला टाकलेले आहेत, बघू शकता. हे बघा इकडे आपलं पातील आहे. अजून आपला नंबर नाही आला त्यामुळे थांबलोय. नंबर आल्यानंतर आपलं शेवाय होतील आणि नूडल्स पण होणार आहे. ताई हाय बोला. दिसल्या का ताई त्या? आज त्याच करणार आहे आपले शेवाय नूडल्स. कंटिन्यू राहा ब्लॉग्स मध्ये. मम्मी त्यांचं टाकायचं तिथं, त्यांचं खाली पडलं हे आपलं. हवा मला पडतील मम्मी आपले एकदम बारीक. त्यांचं झालं की आपलं हे आपल्या शेवयासाठी आहे आणि हे नूडल्ससाठी आहे. यामध्ये अजून ते मिक्स होणार आहे. आता हे आपण आणलं होतं घरातून, तुम्ही बघू शकता हे सर्व काय. आता ते तिकडे दळले जाणारे आहे आणि ते पिठामध्ये मिक्स होणार आहे. हे मिश्रण आहे. आता हे दादा इकडे टाकत आहे. दादा हे काय करायचं आहे आता? आपल्याला हे पीठ बनवून घेतल्यानंतर काय करायचंय? मिक्स करायचं त्या पिठात. आता हे दोन्ही पीठ मिक्स केलेले आहे आणि आता ते मिक्सर मध्ये टाकणार ना मिक्स करायला. हा पीठ मळायच्या मशीन मध्ये. ठीक आहे. हाय फ्रेंड्स, आता आलो आम्ही घरी. एक फ्रेश झाली आता मी आणि तुम्हाला दाखवते नूडल्स आणि मॅगी बनवली एकदम बारीक. हे बघा एकदम बारीक अशी नूडल्स शेवाय करून आलेली आहे. आणले मी
आणि इथं नूडल्स आहेत, ते सुकवायला टाकायचे आहेत. ह्याच्यात हे बघा, इथे नूडल्स आहे, ह्याच्यात नूडल्स आहेत, पिशवीमध्ये सुकवायला टाकायचे आहेत. आता पहिला ते सुकवायचे. हा टॉमी, टॉमा, टॉमी, जेरी, जेरो, टॉम अँड जेरी, टॉम अँड जेरा. टॉमा कोण आहे? टू आहे, टू आहे. पळतो त्याला वाटतं, मी पकडते त्याला. इथे बघा, चोर परिचय लेकर आहेत ते. सेम काळूसारखा दिसतो हा ब्लॅक की. आणि हा एलियन, एलू, एली झोपला. ही माझी जेरू, टॉमी, जेरी. हे का हे टाकून आलो होतो शेवया घरात नूडल्स सुकवायला. चांगले सुकले असतील आता हे. आता तोडणं घेऊन जाणार आहे आता खाली. तलाव बघा, पाणी कमी झालं आहे आमच्या इथलं तलावाचं. चला फ्रेंड्स, चला फ्रेंड्स, हा व्लॉग मी इथंच एंड करत आहे. परत आपण भेटूया एक नवीन व्लॉग सांगते. माझ्या किचन व्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्लॉगसाठी आणि रेसिपीसाठी. तोपर्यंत बाय बाय, हॅपी राहा, खुश राहा, बाय बाय.